किसानों, खेत मजदूरों, गरीबों और बेसहारा लोगों के लिए बिजली वितरण कंपनी के फर्जी और भ्रष्टाचार के खिलाफ रालेगांव विधायक उइके के नेतृत्व में भारतीय जनता पार्टी की ओर से एक विशेष मोर्चा का आयोजन किया गया है। ऐसे मुद्दों पर विधायक उइके की सह भारतीय जनता पार्टी ने हजारों की मौजूदगी में राज्य सरकार के खिलाफ रोष और विरोध जताया है। शेतकरी, शेत मजूर, गरीब दिल दुमड्याच्या विविध मागण्या घेऊन आज उपविभागीय कार्यालयामध्ये आपण सर्वजण धडकलेलो आहोत। आता तुम्ही सन्माननीय आपल्या जिल्ह्याचे नेते आदरणीय ऍडव्होकेट प्रफुल्लजी चव्हाण यांचं मार्गदर्शन ऐकलं। आपल्या तुम्हाला कल्पना असेल का आज रोजी शेतकरी, शेतमजूर आणि गरिबांना कुठला त्रास होत आहे याची कल्पना तुम्हाला आहे। मागच्या काळामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेस आणि त्या काळामध्ये कधीही लोड शेडिंग झालेलं नाही, कोणत्याही शेतकऱ्याचं वीज कनेक्शन कापलं नाही, घरगुती वीज कनेक्शन कापलं नाही। अशा प्रकारची जे आज रोजी या काँग्रेस सरकारच्या माध्यमातून जे पठाणी वसुली सुरू आहे, या सरकारची पठाणी वसुली वीज बिल कनेक्शनच्या माध्यमातून जे होत आहे ते तात्काळ थांबवत न्यावं अशा प्रकारचं आम्ही निवेदन या उपविभागीय कार्यालयाला घेऊन आलो। सोबतच अनेक वर्षापासून वकील साहेब असो, आपल्या तालुक्याचे सन्माननीय तालुका अध्यक्ष चित्तरंजन दादा कोले, या शहराचे शहर अध्यक्ष डॉक्टर कृणाल भोयर यांच्या माध्यमातून सातत्याने नियमितपणे शहरामध्ये अतिक्रमण करून राहणारे जे माझे गोरगरीब जनता आहे, अनेक वर्षापासून अतिक्रमण करून आहे, आम्ही सातत्याने नियमितपणे त्यांना सांगतो की अतिक्रमण करून असणाऱ्या कुटुंबाचा पट्टा जो आहे तो नियमाकुल करण्याच्या अनुषंगाने 2017 शासन निर्णय काढला, त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करून अतिक्रमण करून असलेल्या सर्वांना नियमाकोल करून त्यांना कायम पट्टे द्यावं। आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जे संकल्प आहे, स्वप्न आहे की प्रत्येकाला जे घरकुल मिळालं पाहिजे ते घरकुल होण्याच्या अनुषंगाने आपण तात्काळ त्यांना हक्काचा कायम पट्टा द्यावं। त्या हक्काच्या कायम पट्ट्यावर आमच्या बहिणीला, आमच्या मातेला त्या ठिकाणी घरकुल बांधता येईल अशा प्रकारचं आमचं निवेदन आहे। वीकेबी न्यूज के लिए यवतमाल से अजित महिंद्रे की रिपोर्ट। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree, 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur.